या ठिकाणी मोठा लाकडाचा ठोका असायचा. तो लाकडाचा ठोका बाहेर ओढला की जे आपल्या सुट्ट्या धान्याचं प्रेशर असायचं त्या प्रेशरने धान्य बाहेर पडण्यासाठी कोठारात चावतात किंवा सूप तुम्हाला खाली दिशेला केलेला लाकडाचे दरवाजे असायचे. लाकडाच्या दरवाजाने ते बंद केलेलं असतं. त्यामुळे या ठिकाणाला अंबरखाना या नावाने संबोधण्यात आलेलं आहे. आणि या ठिकाणी जसं आपण कोठार पाहिलं वरी आणि नाचणीचं कोठार धान्याच्या प्रमाणानुसार या धान्याच्या कोठारांची रचना करण्यात आली आहे. आपल्या भागामध्ये तांदूळ मोठ्या प्रमाणात विकतो. पूर्वीच्या काही लोकांना किंवा मावळ्यांना भात मोठ्या प्रमाणात त्यामुळे भाताचा कोठार मोठा आहे. त्या खालोखाल आपल्या गडाच्या पायथ्याशी नाचणी म्हणजे पूर्वीची काही नाचणी ज्या भाकरी खायला जायच्या त्यामुळे दुसऱ्या क्रमांकाचं जे तुम्हाला तिसऱ्या क्रमांक कोठार नाचणीचं मोठं कोठार बनत आणि वरी वगैरे ही आपल्या किल्ल्याच्या प्रदेशामध्ये पिकत नाही. कोकणामध्ये वगैरे वरी पिकायच्या. आपण जसं गव्हर्नमेंटला पैशा स्वरूपामध्ये टॅक्स भरतो तसा छत्रपती शिवाजी महाराजांच्या वेळी जनतेकडून वरीच्या स्वरूपामध्ये कोकणामध्ये शेतसारा वगैरे गोळा केला जायचा. मग तो कोकणा वगैरे गोळा केलेला वरीचा शेतसारा आपल्या गड किल्ल्यावरील या वरीच्या कोठारामध्ये आणून ठेवला जात असेल. त्यामुळे गड वरीचं कोठार हे लहान आकारामध्ये बांधून नजरेस येईल.